आपल्या सोबत रुपाली पाटील ठुंबरे आहेत ताई आज तुमच्या जुन्या पक्षातील जुने सहकारी आणि तुमचे बंधू त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया लोकांची पसंत मोरे वसन मनसेला होते नापसंत मनसेमध्ये असं झालेलं आहे की जे काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी आहेत जे घराघरापर्यंत पक्ष पोहोचवतात तेच पक्षाला नकोसे झालेले आहेत आणि ते नकोसे होत असताना शहरातली जी कमिटी आहे कोर कमिटी वसंत भाऊनी पण आज पूर्ण जाहीरपणे सांगितलं त्या पद्धतीने ते खूप त्रास देतात त्रास देतात म्हणजे वरिष्ठांना माननीय अध्यक्षांना चुकीच्या गोष्टी सांगणे तिथनं ओरडाला लावणे किंवा थांबवणे शहर अध्यक्ष म्हणून ते पदावर होते त्याला पदावर न काढलं बारामती मतदारसंघावर दिलं म्हणजे आपण लोकांवर अन्याय होत असताना ज्या पद्धतीने धडाणीने आम्ही काम करायचो त्याला कुठेतरी खिळ बसवण्याचा प्रयत्न हे शहरावरची रिकाम टेकडी लोक करतात ते स्वतः काम करत नाहीत परंतु पक्षाचं नुकसान कसं होईल वसंत मोरेला कसं थांबवायचं त्याला डिस्टर्ब कसा करायचा म्हणजे जेणेकरून एका लिमिट नंतर खरंच या गोष्टीचा सहन होत नाही त्रास आणि मग तो कडेलट होतो तो तुम्हाला वसंत भाऊचा दिसलेला आहे आज खर तर यापूर्वी आपण वसंत मोरेंचा आक्रमक रूप पाहिलं होतं पण अक्षरशः डसाडसा रडले आज हेच आहे हेच म्हणजे तो वसंत भाऊ रडतानाचा व्हिडिओ मी बघितला की जो लोकांसाठी खंबीरपणे उभा राहतो लोकांच्या न्यायावर हातोडा घेऊन अन्याय दूर करतो तो माणूस आज मीडियाच्या समोर ढसाढसा रडतोय काय हवंय एक्झॅक्ट मनसेच्या या शहर कमिटीला त्यांना पक्ष वाढूनच द्यायचा नाहीये का पक्षामध्ये चांगली लोक नकोच आहेत काम करणारी यांच्यासारखी रिकाम टेकडी किंवा कोणी बर्गर देणार कोणी पैसे देणार किंवा निरिकाम टेकडे नुसती लाईफ जगणारे नाही का की यांना यांच्या घरात पद पाहिजे असतात नगरसेवक म्हणून तिकिटाच्या वेळेला ती सुद्धा ती आणतात जसं इतर पक्षांमध्ये असत तसंही ते मनसेमध्ये आहे पण मनसे कसा होता पक्ष मी आणि वसंत भाऊ काम करत असताना कुठलंही काम अडलं प्रशासकीय आम्हाला फोन केलं की आम्ही तिथे पोहोचायचो आम्ही एकमेकांचे पाय कधी खेचायचो नाहीत त्याचा प्रभाग वेगळा आहे आमचा प्रभाग वेगळा आहे पण पुणे शहरामध्ये घराघरात पक्ष पोहोचवण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने समजुतीने कर्तृत्वाने करत होतो परंतु नाही मनसेला काम करणारे प्रतिनिधी कार्यकर्ता पदाधिकारी चालत नाही हे सहकारी म्हणून किंवा वसंत मोरेंच्या भगिनी म्हणून वसंत मोरेंनी पुढील राजकीय भूमिका काय घ्यावी तुमचा सल्ला काय असेल खर तर आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळे राजकीय पक्षाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले आहेत परंतु त्याच्या लढाईला जो न्याय देईल पक्षातील जो नेता त्याच्या पाठीशी उभा राहील अशा पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करणं गरजेचं आहे त्याचं काम त्यांनी त्या थांबवू नये लढाई लढावी ज्या पद्धतीने तो लोकांना न्याय देतो त्याच पद्धतीने त्यांनी त्याचं कामकाज चालू ठेवावं परंतु एक लक्षात घ्या वसंत मोरे विरोधी पक्ष नेते सुद्धा राहिलेले आहेत लो स्वतःच्या प्रभागासाठी स्वतःच्या मतदारसंघासाठी शहरासाठी आपण निधी कसा आणू कशा पद्धतीने विकास केला जाईल याचा त्याला पूर्ण नॉलेज आहे आणि तो खूप काम करणारा आणि संघटन करणारा माणूस आहे त्यामुळे मी राजकारणामध्ये माझं असं त्याला विनंती असेल की त्यांनी घड्याळ ते तेच वेळ नवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे प्रवेश घ्यावा का तर माननीय अजितदादा तेवढेच परखड व्यक्तिमत्व आहे मी आज दोन वर्ष झालं मनसे सोडून मी तिथे काम करतेय दादांमुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये का प्रवेश घेतला कुठेही आपल्या कर्तृत्वाला थांबवत नाहीत की हे करू नका हे धरू नका जिथे जिथे निधी लागेल जिथे जिथे लोकांची कामे होण्यासाठी मंत्र्यां मंत्र्यांची मंत्र्यांना शिफारस करायची असेल बोलायचं असेल अवेबिलिटी होती म्हणजे आपले आपण जे काम कन्स्ट्रक्टिव्ह करतो त्याला पाठबळ देण्याचं काम माननीय अजितदादा खूप चांगल्या पद्धतीने करतात हे मी माझ्यावरनं सांगते त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं कारण का कुठलाही कार्यकर्ता काम करत असताना नगरसेवक आपण पुण्याच्या सक्रिय राजकारणात था आहात था आणि काही दिवसापूर्वीच वसंत मोरेंनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतरच आता पुण्याच्या राजकारणात अशी चर्चा चालू आहे की वसंत मोरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील त्यांची भेट घेणं चुकीचं काही नाहीये आता वसंत भाऊला वाटलं तर मला वाटतं ते फडणवीसांची पण भेट घेऊ शकतील मोदी साहेबांची भेट घेऊ शकतील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये जे जे आहेत त्यांची भेट घ्यावी लागते आणि शरद पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते त्यांची भेट घेतली मी तेच सांगते नगरसेवक झालं की आमदार आमदार झालं की खासदार या हे जर मुकुट काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसले नाहीत तर त्या राजकारणात काम करण्यात काहीच अर्थ नसतो त्याच उद्देशाने जो ते काम करतोय तो मुकुट बसवण्यासाठी त्याला योग्य तो पक्ष निवडावा हो वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार आहेत अशी चर्चा चालू आहे तो निर्णय मग वसंत भाऊचा आहे आणि त्यांनी योग्य तो पुरेपूर विचार करून तो निर्णय घेईल आमच्या त्याच्या कार्याला आमच्या शुभेच्छाच आहेत त्यांनी शरद पवार साहेबांच्या गटात प्रवेश घेतला काय किंवा शिवसेनेमध्ये घेतला काय किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात घेतला काय भाजपच्या त्याला सगळ्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत पण त्यांनी आता त्याच्या भवितव्याच्या ह्याच्यातनं तो जो काही योग्य निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी विचारपूर्वक घ्यायचा तो तर घेईल नक्कीच तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दारे जी आहेत ती वसंत मोरेनला खुली आहेत त्यांनी त्यांचा योग्य निर्णय घ्यावा असं रुपाली पाटील ठोमरे सांगतायत अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे